రానే వేస్తారు రానే ఎలా అంటే భావనగర్ ఒరిజినల్ క్వాలిటీ ఏరి లేదు ఎవ ఈ గాడితో జనే చికజీ ఇలా ఈ రాత్రి నువ్వు వస్తా జనే ఏపా క్వాలిటీ ఖతర్నాక్ నాదనే కరాదా భావనగర్ జంగల్ చా ఏపా జబర్దస్త్ క్వాలిటీ జబర్దస్త్ ఏక ఏక టైం అజే ఎవడే మసి తాజా వల్లే జనే బక్రే బక్రే గాన తీకురే లాగు నేపా ఏపా బక్రే పాపా क्वालिटी म्हणजे क्वालिटी नाव ठेवा जागा नाही एक नंबर दूध असे पाच ठेके बकरींना पाच साईटा बकरींना याला म्हणते बकऱ्या भावनगर जंगल हा पाक पाय तेलंगी शिळी पा पा बकरी नरम चटाके निसते आकाल दादा पायी पाडवी जबरदस्त मित्रांनो तिघी पण धावणी बघा कशा बांधल्या एकदम टॉपच्या या बघा इकडे टॉपच्या शाळा पूर्ण आकाल दादा मस्त मित्रांनो हा दिवाळीचा हप्ता आहे त्याच्यामुळे आज थोडे गिराय कमी आहे हो जुने माणसे बाबा बोला म्हणाला काय करता इकडे अमरावतीहून आलेले हे काही संगम करत नाही दाखव इकडं आकाश भाऊ प्युअर भावनगर तिसऱ्या येता जी नऊ शाळा घेतल्या आपण या का भावनगर जंगल दादा संजू तिकडून करा तुम्ही समजे नाही त्या साईडला मला जनेल आकाशा हो जनेली एकदम भावनगर जंगल निश्चित पाठ आला बा पाठला घर आणलं बांधतात बांधा बांधा थोडा दोन जागे पिसले बाबासाहेब सुन बाबासाहेब पवार बांधा बघा क्वालिटी ऐका नाही एक नंबर पैसे आकाशदादा अरे सोडा सोडा पार सोडून दे मित्रांनो बघा बकरा जर रगा चालू यांचं उडी उडी पूर्ण राहील बकऱ्यासाठी क्वालिटी हे सगळं आता आमच्या भागात दुधाचं गिराय घे
एकदम जबरदस्त क्वालिटी मला बघू पण देत नाही ते पाहू पण देत नाही त्याची क्वालिटी आहे बघा सगळं धरपकड चालू आहे मित्रांनो जसं की तुम्हाला बोललो होतो दुधाचं सीजन आमच्याकडचं चालू झालं तर बकऱ्या भेटणं अवघड आहे तुम्हाला कारण की आता सगळं आमच्याकडचं गिरायक घेणार आहे आता हे दादा आहे त्याच्याबरोबर समाधान भाऊ आहे हे दुधावरती काम करत असतात इकडे हे पवार साहेब आहेत देवगार रंगार इकडचं गाव त्यांचं झालं दर आठवड्याला ते असतात शिड्या घ्यायसाठी आता दुधाचं सीजन चालू झालेलं आहे आता वरची तुम्हाला बच्चे वगैरे दाखवून देतो बच्चे दाखवतो बघा बच्चे बच्चे आहेत एवढे बच्चे आहेत 45-50 बच्चे मित्रांनो संपूर्ण हे बघा पब्लिक बघा तुम्ही आता पहिले अजून हा दिवाळीचा हप्ता आहे म्हणून गर्दी कमी थोडी मित्रांनो आता गर्दी एवढी असते की ज्याच्या आता जी लागली ती चांगली चांगली बांधून घेतात आता हे बघा या 3 दावणी बांधल्यात चांगल्या क्वालिटीच्या बांधलेल्या आहेत जसं की तुम्हाला दाखवतो आता हे दादा 2 शिड्या घ्यायसाठी आले होते तुम्ही यांनी 2 शिड्या फटकत घेऊन घ्याल आता बांधून घ्याल बघा आता ते थोडं नाराज होत आहे पण मित्रांनो तुम्ही आल्या आल्याच पाठ्यात धरा चांगला चांगला पाठी त्याच्यानंतर बघा ही एक धावण ही दुसरी धावण बांधलेली आहे हे बघा दुसरी धावण पण खाली बघा कशा आहे एकदम म्हशी आहे म्हशी आहे भावनगर जंगलच्या असा नरम चपाती माल अन्न भरतो एकच नंबर क्वालिटी दिवाळीची मोहर्ताची गाडी दिवाळीची भावनीची गाडी आता आपल्या लक्ष्मी पूजन आहे म्हणून लक्ष्मी चांगली बकरा मोकळा इकडं थोडं नाणे मित्रांनो आता 9 शिडींचा सौदा चालू इकडे दाखवतो तुम्हाला चार दिवस दिला 20 100 तिचा बाप आहे ना सोडा गेल्या तिथे आमच्या 5 काय विषय आहे असं थोडी आशा आहे ना 10 रुपये नाही होणार बोलून नको तू ऐकत आहे बोल काम कर ₹100
كسر كلا شيء هذا أوه شيء سوتو سامون ده كسر سارا سارا 18000 18000 راجل بندلا أكاد هذا سارا 18000 راجل ميتران ساچين بولا तसेम मित्रांनो अजून अशा शेड आहे इकडे दोन ठिकाणी बांधलेल्या दावणी तुम्हाला ते पण लाईव्ह सोडत दाखवणार आहे दादा पण देवगाव रंगारी जवळचे ते पण दुधावरती काम करत असतात बकरा एक नंबर आहे दादा बकरा पाहिलं भावनगर जंगल त्याचे पैसे आहे لكن هناك اشياء اخرى ميتران نظن سرلبن يكايس نيزا شعلة شداني بانلت بكنت كايز عرمني غادي تلالي غادي وترلى وترلى سودا يا نوشه كالبرو تكلم دون دوني دون 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 ها 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 ها
मित्रांनो आता ही अमरावतीचे गिरायक आहेत. दादा तुमचं गाव कुठलं प्रॉपर? हरम. हरम तालुका अचलपूर. अचलपूर जिल्हा अमरावती. अच्छा आता हे कशा घेतल्या तुम्ही शेळ्या? कशा घेतल्या? 35,000 ती एक 19 रावण बकरा आकाश दादा कच्चे आहे थोडे एक एक दीड दीड बकरा भारी काल देते बकरा भारी काल देते एक नंबर बकरा काल देते बरोबर जेवढा 35,000 ला दिला आणि 19 ला दिला चालेल ठीक बकरा भारी काल चापच्या मित्रांनो आता 15,000 ने या 16 शेळ्या दिलेल्या आहेत. आता 16 शेळींची पट्टी एक सोबत घेतलेली 16 शेळ्या म्हणून त्या 15,000 ने घातलेल्या आहेत. दिलेल्या 15,000 ने हे बघा पट्टी मध्ये मग काही हलक्या बारा जात असतात. शिवूर बंगल्याचे काय शिवूर सांगा शिवरच्या या आका दादा यांनी घेतल्या बकऱ्या. काय नाव तुमचं? आलं माधुभाऊ. माधुभाऊ का? पूर्ण नाव सांग. बोलला तू माधुबीरवर बी आमचा मोठा भाऊ आहे. जीवाला जीव देणार रात्री बेरात्री वाऱ्यासाठी धावत येतो माझ्या पैसे ने कमावले आकाश दादा बस त्याला शब्द आता 3 हप्त्यापासून त्याच्या जवाईला बी बकऱ्या घेऊन दिल्या. हो 2 जवाईला बकऱ्या घेऊन दिल्या त्यांच्याकडे नातेवाईक त्यांना बी आता त्यांनी स्वतः घेतल्या बकऱ्या. त्यांनी आपल्याला शब्द द्यायला आता घेतो तुझ्या कोणच गीत आणि आपण मी शब्द दिल तर जगापेक्षा तुम्हाला 1,000 रे कमी पण वरच्या बकऱ्या घेतल्या त्यांनी या पाळीला. ते दरवर्षी खालच्या बकऱ्या नेतात आणि या पाळीला वरच्या बकऱ्या घेतल्या त्यांनी. मोकळ मनाने घ्या मी तर सोळा हजारला एक 32,000 जोडा दिलेला आहे. अजून पाहताय ते अनुभव किती दिले तुम्ही आता? 20 का? कुठले घेणारे? सोयगाव का? तालुका नांदगाव. काय भावाने घेतले बहुते 20 बच्चे? 3,000 रुपये नगाने. अच्छा एक कोकरू घेतलं 4,000. कुठलं? ते मेंढीचं कोकरू घ्या ना. हा मग गेले दाखवून राहिले ते 4,000 दिले कोकरू आणि बच्चे दिले 3,000 रुपये आणि 20 पिल्ल आहे काही हा काही मोठे काही मोठे आहे चारा खाणारे त्यांनी छोटे बी घेतले त्याच्यात असे छोटे बी घेतले काही बरोबर. हो नुसते मोठे नाही मग मोठे आमचे 4.5-5 किमतीचे होते पण सरलगट घेतले 20 म्हणून 3,000 रुपये दिले. 3,000 दिले 20 बच्चे एकूण घेतले म्हणून कायम ते गिरे की माझे कायम घेते माझ्याकडून बच्चे. अच्छा अच्छा चालेल. हे पुरे चारा खाणारे पिल्ले चारा खाणारे का? पुरे चारा खाणारे. पीठ कुठे ठेवलंय यांनी बच्च्यासोबत? आता बकऱ्या घेतल्या का? अगोदर बच्चे घेतले त्यांनी बच्चे घेतल्यानंतर घरी दूध खायला घेतले का? या दुधाला बकऱ्या घेतल्या बच्चे पाजून टाकले त्यांनी. आता बच्चे पाहिल्याची पाठ आहे ही बी पहिल्या वेताची पाठ आहे. हो ही पहिल्या वेताची ही तिसऱ्या वेताची शेळी आहे. वंडी शेळी पाहिजे होती त्यांना. अच्छा अच्छा. आता कशा दिल्या? 14,000 आणि या 2 14,000 दुधाच्या आका दादा. हो हो खाट्याला बिना बच्चाच्या दुसऱ्या येताची आहे ती तिसऱ्या येताची. बरोबर
कुठले म्हणले तुमचं गाव तुम्ही? सोयगाव. सोयगाव तालुका नांदगाव ना. चालेल ठीक आहे. हे बच्चे पण मित्रांनो त्यांनी घेतले होते. दूध पाण्यासाठी घेतले. हो हो चालेल. सोनू दादा बोकड लय दिवसानं बाहेर काढलो. कुठं होता बोकड? आपल्या गिराईकडे सोडेल होता आपण चराला. चराला का? त्याच्या बकऱ्या बी लावायच्या होत्या ना. थोडी बकऱ्या घाटावर तर त्यांना दिला होता मी चारा बो असं. तीन चार महिन्यापासून त्यांच्याकडेच होता. त्यांच्याकडे होता का? आपल्या मागच्या सीझनला शेवटल्या गाडीत येल होत. अच्छा अच्छा. आपण घरी ठेवून घेतला होता त्याला. लय क्वालिटी ना बोकड्याच्या रुबाब. ऑर्डर आहे त्यासाठी आणला तो म्हटलं देऊन टाकू आता त्याला. अच्छा अच्छा अच्छा. बोकड एकच नंबर आहे. मित्रांनो दादा चार दाती बोकड एकदम कवडा आहे. चार दाती बोकड आणि शिंग पगडी बघा तुम्ही. लंबा पण खूप आहे असा. लांब पण खूप आहे. उंचीला चांगला आहे. हे बघा क्वालिटी मित्रांनो बोकडाची. बोकड म्हणजे एकच नंबर आहे. सोडा त्याला थोडा असं जाऊ द्या. घ्या ना. हे बघा मित्रांनो बोकड. हे बघा कवडा आहे मित्रांनो बोकड. एकदम काहीच टेन्शन नाही. त्याचा खाली बघा अंडकोश वगैरे एकदम कवळा आहे. काहीच टेन्शन नाही. गरीब आहे. मारत वगैरे नाही. शांत आहे. आणि बघा अग्रेसिव्ह पण खूप आहे. गरम आहे. दुसरीकडे होता तो बकरीसाठी सोडलेला होता. आता त्यांनी आणलेला आहे. काही आहे दोन तीन जणांची ऑर्डर म्हणे त्यासाठी. त्याच्यानंतर ही बकरी बघा. ही घरची बकरी आहे मित्रांनो. जसं तो बोकड तसा ही विक्री नाही आहे. पण हिच्यापेक्षा क्वालिटी बकऱ्या त्यांनी विकल्या आज जे तुम्हाला मी लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. सोनू भाऊ किती लागला आजचा टोटल आकडा? किती विकला तुम्ही? 40-41 आकडा. कशा कशा गेल्या? सगळ्यात पहिलं भाऊनी केली राजनगावाल्यांची. नऊशाळ्या दिल्या त्यांना समाधानानं. ते सचिन भाऊन त्यांना राजनगावाल्यांना आणि अमरावतीवाल्यांना तीन दिल्या. नऊ तीन ते झाले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपलं घाटावरचं देवगाव रंगारीचं गिरायक आहे त्यांना 7 शेळ्या दिल्या. शूर बंगल्याला 16 शेळ्या गेल्या. आणि ते एक गोंदेगावचे आले होते ते लेडीज होता त्यांना 2 दिल्या. आणि आता 3 शेळ्या इकल्या इकडे सोयगावला. त्यांना दिले. बच्चे बी घेतले. 3 शेळ्या घेतल्या दुधाच्या. बरोबर. अशा 40-41 शेळ्या इकल्या आज आपण. बरोबर. हो तरी माझ्या दुधाच्या शेळ्या कमी होत्या या गाडीत. 3-4 गिरायक वापस गेले आज दुधाचं का? हो ते म्हणले आता पुढच्या आठवड्यात. म्हणतो पुढच्या आता दिवाळी आहे. 2 दिवसांनी थोडं 2-4 दिवस आम्ही घरी राहू. बरोबर. मग खरेदी जाऊ मग बघू. आता आपल्याकडचं गिरायक वाढलं ना वाटतं. गिरायक वाढलं बरं का आता या गाडीला. तर म्हणजे पूर्ण जेवढे ऐकलं का तेवढे आपल्या गिरायकला दिले. अमरावतीला गेल्या. बरोबर. तिथं माझ्या कायमच्या कस्टमरला गेल्या दुधाचे गिरायक. बरोबर बरोबर. आता हे बा अशा दुधाच्या राहिल्या अजून पाहिजे. अशा दुधाच्या बकऱ्या अजून पूर्ण क्वालिटी ही दिली आज आपण. ही अशी क्वालिटी पूर्ण घरची शेळी का आपली? क्वालिटी हेच माप. बरोबर. पूर्ण सगळ्या शेळ्या मित्रांनो ही घरची शेळी त्यांचीवाली. हे बघा याच्यात गड्यात दोर वगैरे. आपली घरची. हिला भरपूर जण मागणी करतात पण देत नाही. आपण आपल्या ज्या शेतात चरायला जाता ना त्या बाबांना दिली आपण ती. बरोबर. ती आपल्याच घरी राहते. आपल्याच घरी खूप लोक मागतात पण आपण विशेष. बरोबर बरोबर. तर आता किती असेल तरी आपल्याकडे पाठ आहे. बघा किती पाठ सुंदर आहे. बघा आणा तो इकडे. बघा पहिल्या जेताची पाठ आहे. बघा करा पाठला साईड पा. पाठची बघा. पाठची साईड बघा. ताजी झालेली. हो पहिल्याच येताची. बघा गोळी पण किती. बघा चार दादी. हो चार दादी. आता एवढं राहिलं का दादा? एवढं राहिलं का? आहे ना त्याच्यामध्ये क्वालिटी दिसून राहिली. क्वालिटी मोठ्या शेळ्या. या काही पाठी. या पाठी दिल्या ना? पाठी दिल्या. या पाठी दिल्या ना? यांचा आकडा नाही सांगितला राव तुम्ही? नाही पाठी राहून गेला. पाठी 11 पाठी दिल्या त्या. 11 दिल्या का? या बाई अशा 11 पाठी. या 11 पाठी मित्रांनो 11 पाठी देऊन दिलेल्या आहेत यांना. आता काय म्हणजे यांच्यासाठी फोन लागायची. तुम्हाला गरज तुम्हाला लागत असतील तर तुम्ही तसं फोन वगैरे त्यांना लावू शकता. या पाठी दिले 11. काय भावन दिला? मग जवळपास आपल्या 50-51 आकडा होतो. असं आहे का? हो. या काय भावन दिला तुम्ही? या दिला आपण 8,500 रुपये. 8,500 ना? 8,500 रुपये दिल्या. 8-10 महिन्याच्या पाठी असतील मित्रांनो. पण क्वालिटी मस्त. आता बोकर सोडा 2-3 महिन्यात तरी लागून जातील. लागून जातील. बरोबर. बघा गाबन शेळे. या 2 दिले आपण त्या त्यांना. त्या बाईना तिला डाग लावलेले. कोणत्या गावाला आले होते ना? हो डाग या शेडीला. म्हणजे या शेडी त्यांनी दिलेल्या आहेत. हे बघा इथं डाग मारलेला आहे त्यांनी. हिला पण आणि हिला पण. या दोघी दिल्या त्यांना. दिलेल्या आहेत. 34,000 रुपयाच्या गाबना. हो 17-17 हजारला गाबनी शेड्या मित्रांनो. ही एक आणली.
फ्लावर हां ही بكتشي دي أزون كتشي نا كتشي لاملا تكي خوبي ها 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 بكريا 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 ते म्हणतात तुम्ही भी काही आराम करा नाही कधी तर एवढं दादा काय करणार आहे बरोबर बरोबर हे दोन दिवस आमचे भी हां चालेल चालेल मित्रांनो आता लवकर माल नाही येणार तरी 8 दिवस 8-10 दिवस हां जर तुम्हाला घ्यायचं असेल क्वालिटी आहे बा क्वालिटी मध्ये बदल होणार नाही भावनगर जंगल पण भावनगर जंगलच आहे किमतीत कमी जास्त होईल पण क्वालिटीत कमी जास्त होणार नाही किमतीत कमी जास्त होईल पण क्वालिटीत नाही होणार हां क्वालिटी तर भावनगर जंगलचा माल म्हणजे भावनगर जंगल राहील आपल्याकडे हो सोनं सोनंच राहील ठीक आहे चांदी चांदीच राहील मित्रांनो هاي يبدا مالا جون انشا كده زركون اصل جينا را جاسا كمي بزت اصل بو آتا كسا اصل اصل بزت كسا اصل تري آتا دو مال ورلا تمسا ها كسا كاي كمت اصل يو آتا يو آسا گتلا تا تيرا چودا ساڑه چودا پندرا بس فائنالي ریڈ پندرا پرنت انسا تيرا چودا پندرا ما لوكا منتا تمي سانگتا 20000 باوس متيا شळे विकले ते विकले बरोबर ते विकले 18 19 20 17 ते विकले लो मीडियम माल बरोबर गरीब लोकांच्या कामाचा बरोबर चलो उठाव लेके जाओ मनाव मट्टी के घोडी तो मित्रांनो ही 13 14 15 अशी क्वालिटी आहे बाबा या अशी घेतली 15 आता ही 20 शळे इंच्यातला 40 शळे विकले आपण 40 41 20 शळींमध्ये इथे सांगायचे 16 द्यायचे 15 त्याचे 15 हो अशी घेतली तर अशी घेतली हो ही मीडियम एकदम बरोबर ऊरेल बदली शेळी ठीक स्टॉपचा माल घ्यायचा राहिला तर आपल्याकडे 15000 च्या पुढेच बोलायचं 15 च्या कमी बोलायचंच नाही नाही ना हो बरोबर मग वस्तू भी एक नंबर वस्तू पण एक नंबर पुढे 16 17 18 20 पर्यंत 20 पर्यंत बोलायचं 20000 पर्यंत हे तर आपल्या दर्शकांना आज जे पाहिले व्हिडिओ सकाळचे जे बकऱ्या पाहिले याच्यावरून समजून गेलं असेल क्वालिटी वगैरे काय असेल त्याबरोबर प्रत्येक गाडी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल क्वालिटी वगैरे सोनं भाऊची 35000 रुपये किंमत आहे बोकड या बोकडची का हो 35000 सांगायची ना हो सांगायची चालेल ठीक आहे त्यात कमी जास्त होईल मित्रांनो जास्त होऊन जाईल कॉल करा म्हणा ठीक आहे बोकड क्वालिटीचं आहे जर तुम्ही काठेवाडी शेळ्या घेऊन गेला तुमच्याकडे बोकड नसेल तर ओरिजिनल जातीचा घेऊन जा आणि ओरिजिनल जात मध्येच काम करा चालेल सोनू दादा धन्यवाद 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 दादा